गेलं वर्षभर कोरोनाशी मुकाबला केल्यानंतर जरा कुठे तो नियंत्रणात येतोय असं वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. ही दुसरी लाट अधिक वेगानं पसरतीये, तसंच यावेळी लहान मुलं आणि तरुणांमध्ये या कोरोनाचा धोका अधिक आहे. इतर देशांमधली परिस्थिती पाहता आपण काय सावधगिरी बाळगायला हवी, आणखी काय काळजी घ्यायला हवी. या नवे लाटेमुळे कोरोना रुग्णसंख्या वेगानं वाढत असताना सध्या लॉकडाऊन फेजमध्ये जाण्याची कुणाचीच मानसिकता नाही, त्यामुळे खरंच कोरोना आलाय का, तो तितका गंभीर आहे का, याबाबत अनेक गैरसमज देखील पुढे येत आहेत. हेच गैरसमज दूर करण्याचा आणि तुम्हाला अधिक सतर्क करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी आज आपण थेट चर्चा करणार आहोत टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर संजय ओक यांच्याशी. डॉक्टर संजय ओक, तुमचं खूप खूप स्वागत आहे जी 24 तास या विशेष कार्यक्रमामध्ये. सर्वप्रथम प्रश्न असा आहे की जानेवारीमध्ये लसीकरण सुरू झाल्यानंतर अगदी काही दिवसांनी कोरोनाबाधितांचा आकडा देखील वाढायला सुरुवात झाली, म्हणजे लोक बेफिकिरी झाले, यंत्रणा ढिल्या पडल्या, म्हणून ही कोरोनाची दुसरी लाट आली असं म्हणता येईल का? जानेवारीमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला. मला अभिमान आहे, भारत हा कदाचित एकमेव देश असेल की ज्या ठिकाणी एक नाही दोन प्रकारच्या लसी ज्या केवळ वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्येच तयार होत नाही, तर ज्यांची निर्माण प्रक्रिया वेगळ्या तत्वांवरती अवलंबलेली आहे, अशा कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन आपल्या समोर आल्या. आणि मग त्याच वेळेला फेब्रुवारीच्या उत्तरार्धात आणि मार्च मध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढायला लागला. मग अशी संभ्रमावस्था काही प्रमाणात निर्माण झाली की लसींमुळे तर कोरोना होत नाही ना, लसी घेऊनही कोरोना होणारच असेल तर लसींचा उपयोग काय, असे प्रश्न समाज माध्यमांमधून आमच्या समोर यायला लागले. लसींमुळे थेट कोरोना होत नाही, अंदाजे 9-11% लोकांच्या मध्ये लस घेतल्यानंतर कोरोना सदृश लक्षण दिसतात, पण यांचा काळ हा अत्यल्प असतो आणि ती मोस्टली ज्याला सेल्फ लिमिटिंग म्हणजे स्वतःलाच नियंत्रित करणारी इतकी सौम्य असतात. अर्थात म्हणूनच लसीकरणानंतर अनेक केंद्रांवरती आपण पॅरासिटामॉलच्या गोळ्या देतो आहोत. तेव्हा लस घेतली आणि प्रचंड प्रमाणात दुष्परिणाम होऊन फार मोठा कोरोना झाला असं आपल्याला कार्यकारण भाव लसीच्या बाबतीत लावता येणार नाही. पण मग दुसऱ्या बाजूला एवढी संख्या का वाढली, याला थेट उत्तर म्हणजे आपली बेजबाबदार आणि बेपरवा वृत्ती असंच आहे. लसीनं एक प्रकारे ज्याला सुडो सिक्युरिटी म्हणजे मिथ्या संरक्षित भावना ही वाढीस लागली. आता कशाला मास्क वापरायचा, लस घेतली ना. मास्क आणि लस एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांचे पर्याय नाहीत, हे मी आज पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला सांगू इच्छितो. आणि 2021 संपूर्ण वर्ष हे जितकं लसीचं आहे तितकंच मास्क वापरण्याचं आहे, ही कृपा करून विसरून चालणार नाही. जी त्रिसूत्री जगानं गेल्या वर्षी स्वीकारलेली आहे, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन, ही 2020 मध्ये सत्य होती, तितकीच ती 2021 मध्येही सत्य आहे. हेच आपलं न्यू नॉर्मल आहे. लस आल्यामुळे न्यू नॉर्मल मध्ये फरक पडत नाही, पण आपण हेच विसरलो. अनेक कारणांच्यामुळे आपण बेधुंदपणे एकमेकांच्या जवळ आलो, मग त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, निवडणुकीच्या प्रचारांचा जागर असेल, मोर्चे असतील, आंदोलन असतील, लग्न समारंभ असतील, बारशी असतील. आपण भारतीय मुळातच अत्यंत उत्सवप्रिय अशी समाज रचना आहोत. इथं निवडणुकांचाही उत्सव होतो आणि बारशा बाराव्याचाही उत्सवच होतो, पण ह्या काळामध्ये बेधुंदपणे मास्क न वापरता शोल्डर टू शोल्डर एकमेकांच्या जवळ येणं
हे शेवटी आपल्याला कोरोनाच्या संख्येमध्ये वाढ व्हायला कारणीभूत ठरलं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट घडली आणि ते म्हणजे हा जो विषाणू होता याच्यामध्ये घडून आलेले काही जनुकीय बदल. नवीन जो उपप्रकार तयार झाला, इनफॅक्ट 2-3 उपप्रकार तयार झाले, त्यांची इन्फेक्टिव्हिटी खूप जास्त होती. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याची क्षमता अधिक होती, त्याच्यामुळे संख्यात्मक वाढ झाली. तिसरी गोष्ट मान्य करायलाच पाहिजे म्हणजे आरोग्य यंत्रणा काहीशा दमल्या होत्या, थकल्या होत्या आणि त्या एका महत्वाच्या गोष्टीमध्ये ढिल्या पडल्या. कोणती होती ती गोष्ट? तर ती होती कॉन्टॅक्ट ट्रेसिंग. एक व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यावर कमीत कमी 18 काही ठिकाणी 30 कॉन्टॅक्ट ट्रेस व्हायला पाहिजेत. त्याच्याऐवजी आम्ही 2.5 ते 4 ह्या आकड्यांवरती आलो. केवळ त्या व्यक्तीचं कुटुंब नाही तर त्याचे शेजार 5 व्यवसायाच्या निमित्ताने किंवा रोजच्या व्यवहाराच्या निमित्ताने ती व्यक्ती ज्या ज्या इतर व्यक्तींच्या संपर्कात आल्या अशा सर्व व्यक्ती यांची टेस्ट होणं, ह्यांना ट्रॅक करणं गरजेचं होतं आणि इथे आपण कमी पडलो. आणि ह्या सगळ्यांची परिणिती शेवटी ही लाट अधिक जोमानं येण्यात झाली. नक्की. आणि याच बेफिकिरी आणि बेसावध क्षणी कोरोनाने पुन्हा एकदा आपल्याला गाठलेलं आहे. डॉक्टर, एकीकडे कोविडच्या विषाणूनं स्वरूप बदललं आहे, दुसरी लाटही आली आहे, तेव्हा हे संसर्ग पसरण्याचं प्रमाण नेमकं कसं आहे? संसर्ग पसरण्याचं प्रमाण सध्या कसं आहे? मी आताच सांगितलं त्याप्रमाणे जोराने पसरतोय, पण म्हणून मला भय दाखवायचे नाही, मला वस्तुस्थितीची फक्त जाणीव करून द्यायची. कारण जेव्हा तो अधिक संख्येनं पसरतोय तेव्हा त्याची तीव्रता कमी आहे. तुलनेने कमी रुग्ण आयसीयू मध्ये दाखल करावे लागतात आणि त्याहून कमी मृत्युमुखी पडतात. पण फरक एवढा आहे की अनेक प्रकारची नवी सिम्पटम्स आहेत. डायरिया आहे, पोटात दुखणं आहे, मळमळ आहे आणि 30-40 मध्ये किंवा काही केसेसमध्ये 10-14 वयोगटामध्ये सुद्धा आता कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि हा फरक गेल्या वर्षीपेक्षा अधिक प्राबल्याने आमच्या समोर येतो आहे. नक्कीच, दुसरी लाट प्राबल्याने येते. आता गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता डॉक्टर, दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आपण किती तयार आहोत? अधिक आणि उणे दोन्ही बाजू आहेत. मी उणे बाजू आधी सांगतो. मी मान्य केलं की आपण टेस्टिंग आणि ट्रॅकिंग मध्ये कमी पडलो तेव्हा आपण पुन्हा एकदा एका पॉझिटिव्ह रुग्णाचे कमीत कमी 18-20 संपर्क शोधणं, त्यांच्या टेस्ट करणं हे गरजेचं होतं. एखाद्या बिल्डिंग मध्ये, एखाद्या भूभागामध्ये जर अधिक संख्येनं पॉझिटिव्ह केसेस सापडल्या तर तो तात्काळ सील करणं आणि लीक प्रूफ सील करणं, कोणालाही तिथून बाहेर न सोडणं याची गरज होती, जे झालं नाही. होम क्वारंटाईनचा पुरस्कार आपण केला पण तो होम क्वारंटाईन शास्त्रीय दृष्ट्या 100% फुलप्रूफ नव्हता. माणसं कुटुंबामध्ये मिसळत होती, एकत्र जेवत होती, टीव्हीवरच्या संध्याकाळच्या सिरियल्स बघत होती आणि ह्या सगळ्यांची परिणिती संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह होण्यामध्ये झाली. गेल्या वर्षीपेक्षा फरकाचा भाग एकच आहे की गेल्या वर्षी कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती बाधित होत होती तर यावर्षी संपूर्ण कुटुंब बाधित होत आहे. पॉझिटिव्ह साठ काय आहे? तर ह्यावेळेला आपल्याला नेमकी उपचाराची पद्धत माहिती आहे की जास्त काळ अंगावर काढायचं नाही आहे, RT-PCR करायचंच आहे. RT-PCR ला रॅपिड अँटीजेन टेस्ट हा पर्याय नाही आणि पॉझिटिव्ह आल्यावरती स्ट्रिक्ट होम क्वारंटाईन विथ ड्यू सर्वेलन्स फ्रॉम हेल्थ सेक्टर किंवा सरळ शासनाने विहित केलेल्या अशा फील्ड हॉस्पिटल्समध्ये, अशा कोविड सेंटरमध्ये भरती होणं, तीव्रता बघून, सीटी स्कॅनचं पिक्चर बघून 2-9 या दिवसांच्या काळामध्ये रेमडेसिवीरचा वापर करणं, मिथिल प्रेडनिसोलॉनचा वापर करणं,
म्हणजे उपचाराची जी दिशा आहे ती यावर्षी अधिक सुस्पष्ट आहे. ह्या विचारामध्ये आपण लाटेचा सामना करण्यासाठी तयार झालेलो आहोत. नक्कीच आपण तयार झालेलो आहोत. डॉक्टर, पोस्ट कोविड रुग्णांच्या बाबतीत जो अभ्यास झालेला आहे आतापर्यंत त्यातून कोणते दुष्परिणाम आढळून आलेले आहेत? पोस्ट कोविड रुग्णांच्या परिस्थितीचा जो अभ्यास आहे हा खरं तर गेल्या वर्षी आपण ऑगस्ट नंतर केलेला आहे. कारण पोस्ट कोविड सिम्पटम्स किंवा पोस्ट कोविड सिंड्रोम असं ज्याला म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये केवळ श्वसन संस्था नाही तर डायबिटीसमध्ये होणारे फरक, पार्किन्सोनिझम मध्ये होणारे फरक, हार्ट अटॅक, स्ट्रोक, कन्वल्जन्स, फंगल इन्फेक्शन्स, स्किन डिसीजेस, जॉईंट प्रॉब्लेम्स, खरं सांगायचं तर शरीरातली कोणतीही संस्था उरत नाही. पण ह्या सर्वांचा कळस म्हणजे अफेक्ट होणारी लंग्स आणि त्यामुळे काही व्यक्तींना आढळून आलेला पल्मोनरी फायब्रोसिस. ह्या ज्या पोस्ट कोविड लक्षणांचा जो समूह आहे त्याचा अभ्यास आता आपला पूर्ण झालाय. ही लक्षणं 20-40% रुग्णांमध्ये दिसत आहेत. माइल्ड कोविड झालेल्या असलेल्या किंवा असिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला सुद्धा सिव्हिअर ग्रेड पोस्ट कोविड सिंड्रोम होतो आहे हेही आपल्या लक्षात आलंय. आणि म्हणूनच आपण ठिकठिकाणच्या रुग्णालयांमध्ये, ज्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर आहे, प्रायव्हेट सेक्टर आहे, आपण पोस्ट कोविड सिंड्रोमच्या ओपीडीज तयार केलेल्या आहेत. तो हे दुष्परिणाम दिसत आहेत आणि हे जवळजवळ पुढच्या 2 वर्षापर्यंत तरी आपल्याला दिसून येतील. इरेक्टाईल डिस्फंक्शन्स, इम्पॉर्टन्स ह्याच्याही केसेस अभावाने समोर आलेले आहेत आणि हे सगळी वस्तुस्थिती पोस्ट कोविड सिंड्रोम मध्ये आमच्या लक्षात आलेली आहे. डॉक्टर, लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये आत्ता कोरोनाचं प्रमाण लक्षणीय आढळून येत आहे, त्याबद्दल काय सांगाल? लहान मुलांमध्ये कोरोनाचं प्रमाण आता दिसत आहे. 12-14 वर्षांच्या मुलांच्या केसेस दिसत आहेत, 10 वर्षाच्या मुलांच्या केसेस दिसत आहेत आणि हा मात्र आता नव्यानं अभ्यासायचा विषय आहे. इंग्लंडमध्येही आता ह्या जो वयोगट आहे ह्या वयोगटाला ऑगस्टपासनं व्हॅक्सिनेट करण्यासाठी व्हॅक्सिन ह्या वयोगटामध्ये किती सेफ आहे, काही दुष्परिणाम नाहीत ना हे बघण्याच्या ट्रायल्स सुरू झालेले आहेत. मॉडर्न आणि फायझर या दोन्ही लसी रिलेटिव्हली लहान मुलांच्या मध्ये देण्यासाठी सुरक्षित आहेत हे सिद्ध झालंय. मला वाटतं कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या बाबतीत त्वरेनं आपल्याला ह्या वयोगटामध्ये ट्रायल्स कराव्या लागतील. मला असं वाटतंय की ह्या वर्षाच्या 3rd सत्रामध्ये आपल्याला व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम 10 वर्ष वयोगटापर्यंत खाली ओपन करावा लागेल. नक्की डॉक्टर, ही अशी चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत. आणखीन काही माहिती तुमच्याकडून हवी आहे मात्र या कार्यक्रमामध्ये इथं वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, लगेचच परतूया. जी 24 तासवर या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण चर्चा करत आहोत कोरोनाबाबत, अधिक माहिती जाणून घेत आहोत राज्याचे टास्क फोर्स प्रमुख डॉक्टर संजय ओक यांच्याकडून. डॉक्टर, लसीकरण तर जानेवारीपासून सुरू झालेलं आहे, आता कालपासून तर म्हणजे 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालेलं आहे. या लसीकरणाबाबत आणखी काय काय केलं पाहिजे, आणखीन काय बदल केले पाहिजेत का? माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाचा आणि काहीसा मतांतराचा प्रश्न आहे, पण माझी जी मत आहेत ती ठाम आहेत, ती मी गेले 1.5 महिना बोलतोय आणि ती ग्राउंड रियालिटीज वरती आधारित आहेत. महाराष्ट्रातलं एक अत्यंत देखणं असं लसीकरण केंद्र मी कौशल्य रुग्णालय जिथे मी आता कार्यरत आहे त्या रुग्णालयात उभारलं आहे. रोज अंदाजे 250-300 पर्यंत नागरिक येऊन लसीकृत होत आहेत. पण माझ्या असं लक्षात येत आहे की मला हा आकडा आता 1000 घरात लवकरात लवकर नेण्याची गरज आहे. अशी अनेक सेंटर्स आहेत, आमचं बीकेसी आहे, तिथे 1000 पुढे आम्ही लसीकृत करत आहोत. आणि तरी सुद्धा काही वयोगट आहेत की जे यातनं बाजूला राहत आहेत.
केंद्र सरकारकडून माझ्या काही अपेक्षा आहेत. आम्ही आमच्या अपेक्षा टास्क फोर्सनं वेळोवेळी स्टेट गव्हर्नमेंटला राज्य सरकारला बोलून दाखवल्या आणि राज्य सरकारने त्या केंद्रापर्यंत पोहोचवल्या आहेत. आम्हाला केंद्राच्या होकाराची अपेक्षा आजही आहे. मला लसीकरणाची केंद्र फार मोठ्या संख्येनं वाढवायची आहेत. जिथं जिथं म्हणून मोकळी जागा आहे, मग ती एखादी बिल्डिंग असेल, त्याचा ओपन पॅसेज असेल, एखादं मंगल कार्यालय असेल, आपली छोटी छोटी मैदानं आहेत शहरांमध्ये, उपनगरांमध्ये आणि गावांमध्ये, तिथे मला लसीकरणाची केंद्र घेऊन जायचे. आणि माझी खात्री आहे की आपण आवाहन केलं तर प्रत्येक सोसायटी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वयंसेवकांच्या सहाय्याने लॉजिस्टिक्स अरेंज करतील आणि लसीकरणाचं काम मात्र हेल्थ सेक्टर करेल आणि उत्तम प्रकारे आपण आपल्या नागरिकांना लसीकृत करू शकू त्यांच्या घराच्या जवळ. इट इज नॉट ओनली ऍडिक्वेट जस्ट टू से दॅट वी हॅव अ वॅक्सिनेशन सेंटर. इट इज इसेन्शियल दॅट वी टेक दिस वॅक्सिनेशन टू द डोर स्टेप ऑफ अवर सिटीजन्स. आमच्या केंद्रामध्ये येणारे काही जण विकलांग आहेत, काही वयानं असहाय्य अवस्थेमध्ये आहेत, त्यांना व्हीलचेअर वरती उन्हातानामध्ये आणणं, लस दिल्यानंतर 35 मिनिटं बसवून ठेवणं हे खूप मला विवळ करत आहे. आणि म्हणूनच मी होम क्वारंटाईन बरोबरच होम व्हॅक्सिनेशनचा आग्रह धरलेला आहे. मला असं वाटतं योग्य ती काळजी घेऊन आपण घरामधल्या वयोवृद्धांना, विकलांगांना त्यांच्या घरी जाऊन व्हॅक्सिनेट करायला प्रारंभ करायला पाहिजे. काही लोकांना दुष्परिणाम दिसतील या भीतीनं आपण फार मोठ्या जनसमुदायाला लसीकरणापासून वंचित ठेवत आहोत. अँड आय थिंक अ टाइम हॅज कम टू री लुक ॲट अवर पॉलिसीज. लसीकरणासाठी मोबाईल व्हॅन्स करायला पाहिजे आणि या व्हॅन्स घेऊन आपण शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचणं आवश्यक आहे. केंद्राकडनं माझ्या फक्त 2 अपेक्षा आहेत. आम्हाला माफक मुबलक प्रमाणामध्ये लसींचा पुरवठा आमच्या राज्याला करा आणि आम्हाला आमच्या पद्धतीनं घरोघरी जाऊन कॅम्पचं आयोजन करून व्हॅन्स घेऊन जाऊन लसीकरण करायला तत्काळ परवानगी द्या. डॉक्टर, कोरोनाबाबत जसे गैरसमज आहेत तसंच 2 कोरोना होणं, लस घेतल्यानंतरही कोरोना होणं किंवा पुन्हा काही महिन्यांनी कोरोना लस घेण्याची गरज उत्पन्न होणं, यामुळे लसीबाबत आणि कोरोनाबाबत बरेच गैरसमज अजूनही लोकांमध्ये आहेत, त्याबद्दल काय सांगाल? काही लोकांना अजूनही लसीबद्दल साशंक आहे. मी हात जोडून सांगू इच्छितो की दोन्ही लसी उत्तम आहे, त्यांच्या सुरक्षिततेबद्दल शंका घेऊ नका. आपल्या घराजवळच्या केंद्रामध्ये आपल्याला जी लस उपलब्ध असेल ती आपण घ्या. लसीला दुष्परिणाम नाहीत आणि थोडेफार जे काही सहपरिणाम आहेत त्यांच्यापेक्षा फार मोठ्या पटीनं लस घेतल्यामुळे तुम्हाला फायदा होणार आहे हे लक्षात घेऊन तुम्ही लस घ्या. 2 कोरोना होतो का? होऊ शकतो. लस घेतल्यानंतरही कोरोना होतो का? होऊ शकतो. मग हे जर सगळं असेल तर लसीचा काय उपयोग? असं गैरसमज आपण करू नका. लस ही आपल्या शरीरातल्या इम्युन सिस्टीमला चॅलेंज करते, आपल्या शरीरामध्ये असलेल्या टी सेल लिम्फोसाइट्सना ती स्टिम्युलेट करते अधिक सक्षम होण्यासाठी, अधिक क्षमतेनं अँटीबॉडीज तयार करण्यासाठी ज्या व्हायरस बरोबर फाईट करू शकतात. त्यामुळे लस ही आपल्या शरीराची एक कॅटॅलिस्ट आहे, एक सहकारी आहे हे लक्षात घ्या आणि करोना हो वा न हो लस टोचून घ्या. लस टोचायला हवी प्रत्येक नागरिकाने हे ऐकायला पाहिजे. डॉक्टर, आणि सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे हे सगळं किंवा कोरोना कधी जाणार? मला असं वाटतं की ह्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्या हातामध्ये आहे. आपण जितक्या मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम पुढे नेऊ, वेगवेगळ्या प्रकारच्या 4 ते 6 लसींचं स्वागत आपल्या देशामध्ये करू, ठीक आहे, काही जवळेला आपल्याला त्याला किंमत मूल्य लावावं लागेल. या वर्षाखेरपर्यंत लस ओव्हर द काउंटर लोकांना देण्यासाठी आपण उपलब्ध करू आणि त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग ह्या 3 सूत्रीचा जर आपण त्याग केला नाही तर मला असं वाटतं
की या वर्षाखेर पर्यंत आपण करोनाला पूर्ण विराम देऊ शकतो. आणि पूर्णविराम देण्याचीच सर्वजण वाट पाहत आहेत. डॉक्टर खूप खूप धन्यवाद या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल. प्रेक्षक हो, डॉक्टरांनी जसं सांगितलं तर हा कोरोना संपवणं प्रत्येक नागरिकाच्या हातात आहे. त्यानं त्रिसूत्री सांभाळून घेतली पाहिजे. मास्क, सॅनिटायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंग या तीन गोष्टी आपण जरूर पाळल्या पाहिजेत. वर्षभर पाळलेलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा जेव्हा कोरोना पुन्हा एकदा आपलं अकराळ विक्रळ रूप दाखवतंय तेव्हा जर त्याला थांबवायचं असेल तर या त्रिसूत्री पुन्हा वापरल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर लसीकरणाला घाबरू नका, लस टोचून घ्या असं आवाहन डॉक्टरांनी सुद्धा केलेलं आहे, आपण पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. तेव्हा नक्की स्वतःची काळजी घ्या, सरकारला सरकारचं काम करू द्या, एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही सुद्धा तसंच वागाल अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमामध्ये इथं थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे झी 24.